मरकजी हुकूमत और महाराष्ट्र शासन के फैसले पर देगलूर नगर परिषद की जानिब से स्वच्छ सर्वेक्षण 2018 के तहत स्वच्छता जन जागरण किया जा रहा है। इसी जिमन में 31 जनवरी को गांधी चौक से स्वच्छता जन जागृति रैली निकाली गई थी। इस रैली में तमाम मजाहिब के लोग और स्कूली छात्राओं ने हिस्सा लिया। देगलूर शहर को स्वच्छ और सुंदर रखने के संकल्प करते हुए ये तमाम लोग दिखाई दिए। यह रैली गांधी चौक से निकलकर नगर परिषद की पुरानी इमारत पर पहुंची। इस रैली में नगर परिषद के मुख्याधिकारी नीलेश सुंकेवार, नगर अध्यक्ष मोगलाजी शेषटवार, उप नगर अध्यक्ष बालाजी टेकाड़े, अनिल बुनलावार, शैलेश उल्लेवार, सभापति स्वच्छता वैधक समिति जयश्री बाड़ू काबदे, राधिका नरेश अड़ीशरलवार, नीतीश पाटिल, निसार देशमुख, सियाउद्दीन, दीपक शाहने, मनोज तोटावार, बावन नगन्नपवार, सुशील देगलूरकर के अलावा बड़ी तादाद में पत्रकार मौजूद थे। इसी मौके पर देगलूर नगर परिषद के नगर अध्यक्ष मोगलाजी शेषटवार ने देगलूर के तमाम शहरियान से अपील की कि वो देगलूर को स्वच्छ और सुंदर बनाने में नगर परिषद का साथ दें। अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 जन जागृति रैली व प्रबोधन मेळावा यासाठी उपस्थित असलेले नगरपालिकेचे उपाध्यक्ष बालाजी टेकाळे साहेब, नगरपालिकेचे सीईओ सुंकेवार साहेब, सन्माननीय सभापति पाणी पुरवठा काब्दे मॅडम ओहिनी आमचे व पाटील मॅडम, सन्माननीय नगरसेविका आरशोला मॅडम, सन्माननीय नगरसेविका व इथे उपस्थित असलेले सर्व आमचे सन्माननीय नगरसेवक सभापती शैलेश उल्लेवार व सर्व आमचे सन्माननीय सभापती व या ठिकाणी शिक्षक वृंद, या ठिकाणी देगलूरहून सर्व आमचे प्रतिष्ठित नागरिक व आपले या ठिकाणी मुद्दा उपस्थित असलेले आमचे उमेश पाटील काका, नाईक सर, मंगेकर काका, भोसले काका, खंडागळे सर, आमचे संगमकर अण्णा, पत्रकार बंधू वाघमारे सर, आमचे मित्र डॉक्टर अमित संघारे सर व या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले विद्यार्थी व बंधू आणि भगिनी, आता सर्वजण सगळे स्वच्छ भारत बद्दल बरंच काही बोललेले आहे। मला सर्वांना हात जोडून विनंती आहे की बरेच आमचे बंधू भगिनी आणि माता जेव्हा आपल्या घरासमोर झाडू मारतात तो कचरा एका ठिकाणी जमा न करता ते सरळ त्यांनी आपल्या नगरपालिकेच्या नालीमध्ये ते झाडू मारतात, त्यामुळे आपले सगळं नगरपालिकेचं नाली तुंबून राहते आणि घरात जेव्हा आपण झाडू मारतात ते आपल्या एका कॅरीबॅगमध्ये जमा करून ते नालीत टाकण्यात येते। हे सर्व आमचे माता भगिनींना विनंती आहे की आपल्या घरात डस्टबिन मध्ये ठेवावं, आमच्या घंटागाडी आपल्या समोर येते त्या घंटागाडीतच टाकायला पाहिजे। आने वाले तमाम लोगों का देगलूर नगर परिषद के स्वच्छता इंस्पेक्टर मारुति गायकवाड़ ने आभार मानते हुए उनका शुक्रिया अदा किया। सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, सन्माननीय हॉस्पिटल सर्व मान्यवर, पत्रकार बंधु, महिला बचत गटाचे सर्व मान्यवर, आदरणीय गुरुजन, आदरणीय शिक्षिका मॅडम, सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, वैकुंठवासी दुना महाराज कॉलेज येथून आलेले सर्व आमचे शिक्षक मित्र आणि विद्यार्थी, सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो।